ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। सातारा जिल्हा प्रशासनाने गेल्या शनिवारपासून पुन्हा केलेल्या कडक लॉकडाऊन विरोधात सातारा जिल्हा व्यापारी संघाने मानवी साखळी उभारून शासनाच्या अन्यायकारक निर्बंधांविरोधात मानवी साखळी उभारून हातामध्ये बोर्ड धरून सोशल डिस्टन्सचे पालन करून निषेध दर्शवला। यावेळी सौ वेदांतिका राजे भोसले व नगरसेवक श्री अशोक मोने हे या मानवी साखळीत उपस्थित राहून व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवला। विस्टा न्यूज मराठीसाठी सुजित लोखंडे, सातारा। म्हणजे शासनाने किंवा कलेक्टरने जे आदेश काढले ते आदेश अतिशय चुकीचे आहेत, कारण व्यापाऱ्यांचं इतकं नुकसान होत आहे। व्यापाऱ्यांच्याकडे असणारे कामगार, त्यांच्या हाताखाली त्यांचं सर्वच पोट बरे होते, त्यामुळं हा लॉकडाऊन जे करतात कलेक्टरच्या हे काढतात जर आठवड्याचा आदेश काढतात हा आदेश चुकीचा आहे। जे छोटे दुकानदार असतील, अगदी हातगाडीवाले असतील, कर्मचारी असतील, कामगार आहेत, हे सगळे लोक आज रस्त्यावर आले। आता तुम्हाला दिसताना नुसतं दुकान बंद वाटतं शेट आहे आतमध्ये, त्यांना काय फरक पडतो? पण त्यांच्याबरोबर अनेक लोक जोडलेली असतात, त्या सगळ्यांना फरक पडत असतो। आणि चार चार महिने जर बंद ठेवलं दुकानं तर ते कर्मचाऱ्यांनी खायचं काय, त्या कामगारांनी त्यांचं घर कसं चालवायचं, हे पण शासनाने जरा क्लिअर करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात गेले चार महिने हा लॉकडाऊन आहे, पण मग कृष्णाची इलेक्शन कशी झाली किंवा तिथं करोना होत नाही का कुणाला? ह्या गोष्टी आहेत ना, आणि तुम्ही इथं एवढा कडकडीत बंद पाळता, आज रस्त्यावर बघा किती गर्दी आहे, मंडईत गर्दी आहे, मग त्या गोष्टी कशा चालू आहेत? आमचं म्हणणं नाही की त्या बंद करा, त्याही चालू ठेवा, पण दुकानंही चालू करू दे, काहीतरी नियमावली तुम्ही त्यांना लावा, त्या नियमात त्यांना ती दुकानं चालू ठेवायला मुभा द्यावी। त्याचबरोबरीने जे काही सोशल डिस्टन्सिंग असेल, तुमचं कर्फ्यू टाईम ठेवा रात्री आठ नंतर किंवा काय, एखादा दिवस पूर्ण बंद ठेवा। म्हणजे आता तुम्ही मंडई 12 चालू ठेवताय, मग 12 नंतरच कोविड होतो का? 12 आधी कोविड होत नाही? असे जे काही निर्णय घेत आहे शासन, म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातनं तुम्ही घेत आहे हे चुकीचे। आणि आज व्यापारी असतील, छोटे दुकानदार ज्यांचे हातगाडे आहेत, त्यांनी पण काहीतरी कर्ज घेतलेलं असतं, मग तुम्ही त्यांचं कर्ज माफ करा, त्यांना 4 महिने हप्ते नाही भरून सांगा, किंवा त्यांचं लाईट बिल असेल काहीतरी काहीतरी त्यांना सुविधा द्या ना। नुसतंच बंद म्हणायचं आणि त्यांनी बंद ठेवायचा, उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणी कुठलं बंधन काय आहे? काही बंद नाही आहे, सगळं चालू आहे व्यवस्थित, मग केवळ सातारा जिल्ह्यात का? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।